पहिलवान सिकंदर शेख तो हरला त्यानं वाट पाहिली आणि यंदाचं महाराष्ट्र केसरी किताब पटकावला त्याला पहिलवान महेंद्र गायकवाड याच्याकडून हार पत्करावी लागली होती महेंद्र गायकवाड पुढे शिवराज राक्षेकडून पराभूत झाला होता शिवराज राक्षे गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी ठरला होता याच भल्या मोठ्या शरीरयष्टीच्या शिवराज राक्षेला अवघ्या दहा सेकंदात सिकंदरनं चितपट केलं त्याने झोळीडाव टाकून शिवराजचा पराभव केला सिकंदर आज सहासष्टवा महाराष्ट्र केसरी बनलाय नेमका सिकंदर शेख आहे कोण मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याच्यासोबत काय घडलं होतं हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव आहे सागर गोडे आणि मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सिकंदरच्या या विजयामागे हमाली करून ओझी उचलून त्याला घडविणाऱ्या वडिलांचा त्याच्या आईचा मोठा हात आहे गेल्या वर्षीचा पराभव त्याच्या आई वडिलांच्या फारच जिवारी लागला होता आपला पोरगा महाराष्ट्र केसरी झाल्याचं कळताच आई वडिलांचं काळीत सुपा एवढं झालं त्यांना शिवराजकडे सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बनण्याची संधी होती पण सिकंदरनं तसं होऊ दिले नाही सिकंदर शेख गेल्या वर्षी सेमीफायनलमध्ये पराभूत झाला होता त्यानंतर सिकंदरचं ते प्रकरण बरंच वाढलं होतं त्यानंतर तो सोशल मीडियावर हिरो ठरला होता गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरवर अन्याय झाल्याचं अनेक चाहत्यांचं आणि तज्ज्ञांचं मत होतं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सिकंदरच्या बाजूने एकच भावनिक लाट उसळली होती गेल्या वर्षी नेमकं काय घडलं होतं ते पाहूयात गेल्या वर्षीच म्हणजे महाराष्ट्र केसरी दोन हजार बावीस मध्ये मातीवरची फायनल आणि महाराष्ट्र केसरीची सेमी फायनल कुस्ती महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख मध्ये झाली होती यात महेंद्रने बाजी मारली होती महेंद्रने बाहेरची टांग डाव टाकत सिकंदरचा पराभव केला होता या डावाची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली होती महेंद्र गायकवाडने टाकलेला बाहेरील टांग हा डाव नियमानुसार नव्हता तसेच त्यावेळी सिकंदर शेख डेंजरस पोझिशन मध्ये देखील नव्हता मग महेंद्रला चार गुण का देण्यात आले असे प्रश्न उपस्थित झाले होते तर सिकंदर शेख आहे कोण सिकंदर मूळचा सोलापूर जिल्ह्यातला मोहळ तालुक्यातला आहे त्याला त्याच्या आजोबांपासूनच कुस्तीचा वारसा आहे कोल्हापुरातील गंगा वेज तालमीत त्यानं कुस्तीचे धडे गिरवलेत वस्तात चंद्रकांत काळे यांनी त्याला कुस्तीचे धडे दिलेत महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंतचा सिकंदरचा प्रवास हा अतिशय खडतर राहिलाय त्याचे वडीलही कुस्ती खेळायचे पण गरिबीमुळे त्यांना हमालीचं काम करावं लागलं सिकंदर अलीकडे भारतीय लष्करात भरती झाला तो सैन्य दलाकडूनही खेळतो आपला मुलगा मोठा मल्ल बनावा ही वडिलांची त्याने इच्छा पूर्ण केली आहे सिकंदरनं आतापर्यंत देशभरात अनेक कुस्त्या लढवून बक्षिस जिंकली आहेत यामध्ये सिकंदरनं एक महिंद्रा थार चार चाकी एक जॉन डियर टॅक्टर चार अल्टो कार चोवीस बुलेट सहा टी व्ही एस सहा स्प्लेंडर तर तब्बल चाळीसपेक्षा जास्त चांदीच्या गदा जिंकल्या आहेत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर सिकंदर शेख म्हणाला माझ्या वडिलांचं माझ्या चुलत्यांचं वस्ताद चंद्रकांत काळे आणि इतर मंडळींचं हे यश आहे हे सगळे माझ्यासाठी खूप राबलेत माझ्यासाठी हे सर्व पाच दिवस उपाशी आहेत आज पाच दिवस झाले मी खेळतो खेळतोय गेल्या वर्षी संधी हुकली होती तेव्हा मी बोलून दाखवलं होतं की पुढच्या वर्षी मीच बाजी मारणार अपयशानं खचून न जाता सातत्यानं कष्ट करत राहिल्यास आपल्याला यश नक्की मिळू शकेल हे सिकंदरनं सिद्ध करून दाखवलंय महाराष्ट्राचा अभिमान बनलेल्या महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला मॅक्स महाराष्ट्राचा मानाचा मुजरा हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मॅक्स महाराष्ट्र या आमच्या चॅनलला करायला करायलाही विसरू नका